हॅलो फ्रेंड्स आज तुमच्या आमच्या आवडीच्या विषयावर आपण चर्चा करूया तो म्हणजे की पोहे या कारणामुळे खायलाच हवे काय आहे कारण ते जाणून घेऊया पोहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात केले जातात आणि त्याविषयी तुम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल पोहे हा नाश्त्यात केला जाणारा पदार्थ कोणत्याही वेळेला खाता येईल असा पदार्थ ते पजायलाही हलका आणि कर पोह्यांमुळे शरीरात कमी होते लहान मुलांप्रमाणेच गरोदस या तसे आयनमुळे हिमोग्लोबिनची निर्मिती सुधारते तसेच रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण दर त्यावर लिंबाचा रस पेळल्याने अधिक चांगल्या प्रकारे आयन शोषण होण्यास मदत होते शंभर ग्राम कच्च्या पोह्यांतून शरीरात वीस एम वी जी आयर्न मिळते पोहे पौष्टिक आणि हलके पोह्यांमध्ये भाज्या घातल्याने त्यातील मिनरल्स व फायबरचे प्रमाण वाढते आवडीनुसार त्यात मोड आलेली कडधान्य सोयाबीन शेंगदाणे किंवा प्रोटीनची त्यामुळे मात्रा वाढते पोह्यांची पोषकता वाढण्यासाठी पांढऱ्या पोह्यांऐवजी लाल पोहे म्हणजेच हातसडीचे पोहे वापरावेत कार्बोहायड्रेट्स यातून भरपूर प्रमाणात मिळतात वाटीभूर पोह्यांतून शरीराला मुबलक प्रमाणात कार्बोहायड्रेट्स मिळतात त्यामुळे पोहे हा नाश्त्याला उत्तम पर्याय आहे कार्बोहायड्रेट्समुळे शरीरात ऊर्जा निर्माण होण्यास मदत होते त्यामुळे वेळी अवेळी लागणाऱ्या भुकेवर नियंत्रण मिळवण्यासाठी चिप्स किंवा बिस्किट यांच्या ऐवजी पोहे खाणे आरोग्यासाठी हितकर आहेत ग्लुटनचे प्रमाण कमी असते म्हणजेच हे प्रमाण वाढू नये म्हणून अनेक वेळा गहू बार्ली अशा धान्यांचा आहारातील समावेश कमी करतात मात्र प्रत्यक्षात या धान्यांमुळे ग्लुटेनच्या प्रमाणात फारसं चढ उतर होत नाही डायबेटीस असणाऱ्यांसाठी तर खूप लाभदायक हे मधुमेहींसाठी पोहे हा अत्यंत पोषक नाष्टाचा पर्याय आहे कारण पोह्यांचा आहारात समावेश केल्याने रक्तातील साखर हळूहळू वाढते तसेच पोटभर पोई खाल्ल्याने बराच वेळ भूकेवर नियंत्रण मिळवण्यास मदत होते मधुमेहींना पोह्यांची पोषकता वाढवण्यासाठी त्यात सोयाचा वापर करावा अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी